मित्रो, थंबनेल पाहिलाच आहात. तुम्ही पीएम किसान मध्ये रजिस्टर्ड असाल तर तुमचं लँड सेडिंग नो किंवा रिझन ऑफ इन इलिजिबिलिटी मध्ये तुमचं काही रिझन असेल तर तुम्हाला 2000 रुपये मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला स्टेप आहेत त्या फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुमचं लँड सेडिंग येस होऊन तुमचं रिझन मध्ये सुद्धा तुम्ही पात्र होणार आहात. आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांचं लँड सेडिंग नो आहे त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. लँड सेडिंग येस कसं करावं आणि रिझन मधील जे इन इलिजिबिलिटी आहे त्यामध्ये पात्र कसं बनवायचं, तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे. पीएम किसान रजिस्टर्ड असाल आणि या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्वाचं चॅनल आहे, फ्री मध्ये सबस्क्राईब आहे. तर मित्रो, पाहू शकता लँड सेडिंग जे असतं ते तुमच्या बेनिफिशियरी स्टेटसमध्ये अशा पद्धतीने नो असतं. त्यानंतर पहा, इथे तुम्हाला रिझन ऑफ इन इलिजिबिलिटी मध्ये लँड ओनरशिप डज नॉट स्टँड इन हिज हर नेम, म्हणजे ही या गावात जमीन नाही आहे याची किंवा यांच्या नावावरती जमीन नाही आहे. तर मित्रो, त्यासाठीच लँड सेडिंग नो झालेलं आहे. तर मित्रो, याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही ज्या वेळेला पीएम किसानला रजिस्ट्रेशन केलेला होता त्यावेळी रजिस्ट्रेशन करतेवेळी तुमचं गाव एखादं असेल तर दुसऱ्या गावचं नाव पडलेलं आहे. त्यामुळे तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं नाव पीएम किसानच्या पोर्टलवरती नोंद झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला यासाठी लँड सेडिंग येस करण्यासाठी काय करावं लागेल, सर्वात प्रथम तुम्हाला एका शेतकऱ्याचं लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे नो असलेलं, आणि ते मी येस करून दाखवणार आहे लाईव्ह प्रूफ सहित. तर पहा कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा सांगणार आहे. तुम्हाला पीएम किसानच्या पोर्टलवरती जावं लागेल. पीएम किसानच्या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथून मिळवायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर इथे टाईप करायचा आहे, कॅप्चा फिल करून गेट ओटीपी करायचा आहे. ओटीपी फिल करून तुम्ही तुमच्या बेनिफिशियरी स्टेटस मध्ये ओपन व्हाल. कशा पद्धतीने ते पहा. तर पहा अशा पद्धतीने बेनिफिशियरी स्टेटस मध्ये तुम्ही ओपन होणार आहात. तुम्हाला तारीख सुद्धा डिस्प्लेला ठेवत आहे. इथे पाहू शकता तारीख आहे 1/7/2024, म्हणजे ज्यावेळी व्हिडिओ पाहत आहात त्यानंतर किती दिवसानंतर हे येस होणार आहे लँड सेडिंग, ते सुद्धा लाईव्ह प्रूफ पाहणार आहात. तुम्हाला आता इथे रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे, हा फुल रजिस्ट्रेशन नंबर दिसत नाही आहे कारण काहीतरी गाईडलाईन आहे त्यामुळे मी डिस्प्लेला ठेवत नाहीये. लास्ट 3 डिजिट लक्षात ठेवा. त्यानंतर या व्यक्तीचं आडनावचे लास्ट 4 डिजिट ठेवत आहे. मधल्या नावाचे लास्ट 3 डिजिट तुम्हाला दिसत आहेत कारण पूर्ण दाखवू शकत नाही गाईडलाईनमुळे. त्यानंतर पहा इथे यांचं रजिस्ट्रेशन डेट आहे ती पहा 28/11/2019. 28/11/2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. यांना हप्ते किती भेटलेले आहेत ते पहा. 9 हप्ते यांना भेटलेले आहेत, त्या पुढचे हप्ते हे थांबलेले आहेत. तर रिझन काय आहे, रिझन पहा इथे इलिजिबिलिटी स्टेटस ओपन करायचं आहे, इतर रिझन चेक करायचं आहे. रिझन पहा लँड सेडिंग नो आहे. पहा लँड सेडिंग नो आहे गुणिले आहे, म्हणजेच यामुळे यांचे पैसे येणं थांबलेले आहेत. हे तुम्हाला येस टिक मार्क करणं गरजेचं आहे. जसं की ई केवायसी येस आहे तसं तुम्हाला इथे येस करणं गरजेचं आहे. ज्यावेळी येस होईल त्यावेळेला तुमचे पैसे याला सुरुवात होतील. पण आणखीन एक रिझन आहे, ज्या ज्या व्यक्तींचं येस असून सुद्धा पैसे आलेले नाहीत, म्हणजे ज्यांचं लँड सेडिंग नो होतं आता त्यांनी येस केलेलं आहे तर सुद्धा त्यांचं पेमेंट आलेलं नाही, त्यांच्यासाठी नेक्स्ट स्टेप काय असणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. आणि लँड सेडिंग येस सुद्धा कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे. पहा खालती या, खालती आल्यानंतर इथे तुम्हाला रिझन ऑफ इन इलिजिबिलिटी हा ऑप्शन ओपन करायचा आहे. इथे पहा डेट ऑफ इन इलिजिबिलिटी 3/10/2022 पासून हा अपात्र व्यक्ती झालेला आहे, यांना आता पात्र कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे. इथे पहा तुम्हाला रिझन ऑफ इन इलिजिबिलिटी मध्ये लँड ओनरशिप डज नॉट स्टँड इन हिज हर नेम, म्हणजे जमिनीची मालकी त्याच्या किंवा तिच्या नावावरती नाही आहे, जो कोणी फॉर्म भरलेला आहे त्यांचा. आता याचं मुख्य रिझन काय, की तुमचं नाव एखाद्या गावात नोंद झालेलं आहे आणि तुमची शेती एखाद्या नावा एखाद्या गावात आहे. तर याचा अर्थ काय, तर तुम्हाला लँड सीडिंग हे करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या गावात राहतात, ज्या गावात फॉर्म भरलेला आहात, त्या गावात तुमची जमीन असणं गरजेचं आहे किंवा गट क्रमांक. आता मित्रो, यासाठी तुम्हाला लँड सेडिंग येस कसं करावं, सर्वात प्रथम व्हिडिओ इथून पुढे काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर करून घ्या. पीएम किसानचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर पहा लँड सेडिंग येस करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या नावावर असलेला 7/12
8 प्रिंट काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस जी याची प्रिंट काढायची आहे. दोन गोष्टी झाल्या. प्रिंट काढल्यानंतर त्याच्यासोबत 7/12 जोडायचा आहे. 7/12 आधार कार्ड ह्या गोष्टी जोडणं गरजेचे आहेत. ह्या गोष्टी जोडून तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयात भेट द्यायची आहे. तलाठी कार्यालयात तलाठीकडे जाऊन लँड सीडिंग नो झालेला आहे, लँड सीडिंग यस करायचं आहे, अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडे फॉर्म सबमिट करा. त्यानंतर ते तुमचं लँड सीडिंग यस करतील. त्यांनी नाही म्हटलं तर तुम्ही तहसील कार्यालयात जा आणि लँड सीडिंग यस करून घ्या. अशा पद्धतीने लँड सीडिंग ते यस करतील. फॉर्म दिल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर यस होऊन जाईल. आता मी हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी 1 दिवसापूर्वी हाच नागरिकांचा फॉर्म सबमिट केलेला आहे तलाठी कार्यालयात. तिथे आता लँड सीडिंग हा व्यक्तीचं नो आहे. तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी त्यांचे 4 डिजिट रजिस्ट्रेशन नंबरचे लास्ट 4 डिजिट दाखवलेले आहेत. तारीख सुद्धा दाखवलेली आहे 7/1/2024. आता ज्या वेळेला ह्या व्यक्तीचं लँड सीडिंग यस होईल त्यावेळेला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे की यस झालेलं आहे का. त्यानंतर पहा, इथे जरी यस असेल आणि रिझन मध्ये लँड ओनरशिप डज नॉट स्टँड इन हिज हर नेम असेल तर मित्रो तरी सुद्धा तुम्ही अपात्र आहात, कारण रिझन ऑफ इन एलिजिबिलिटी मध्ये सुद्धा तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे. तर हे लँड ओनरशिप कसं काढावं याचा सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओ नंतर नेक्स्ट पब्लिश करण्यात येईल. ज्या वेळेला तुमचं यस होईल त्यानंतर तो फॉर्म एक भरायचा आहे आणि कृषी विभागात द्यायचा आहे. त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे किंवा हा व्हिडिओ संपल्यानंतर इथे प्ले होईल, तिथे टच करून तुम्ही तो नेक्स्ट व्हिडिओ पाहायचा आहे. ह्या व्हिडिओ नंतर दुसऱ्याच दिवशी तो व्हिडिओ पब्लिश करण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजलं, लँड सीडिंग नो असेल तर लँड सीडिंग यस कसं करावं, कुठे जाऊन जमा करावं, त्यानंतर लँड सीडिंग यस होईल, उद्याच्या व्हिडिओमध्ये काय भेटणार आहे, रिझन ऑफ इनइलिजिबिलिटी असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने पात्र करायचं आहे. हा व्हिडिओ खूप महत्वाचा असून पीएम किसानचे जे नागरिक म्हणजे रजिस्टर्ड आहात, सीएम किसान म्हणजे महाराष्ट्राचे सुद्धा 2000 रुपये मिळणार, पण तुम्हाला पात्र असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करा, त्याबद्दल सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करूया.